शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार करूनही पंचनामे नाही पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कापूस सोयाबीन तूर इत्यादी पिकांचे नुकसान झाले तसेच एक सप्टेंबर रोजी ही फार मोठ्या प्रमाणात झाली यात शेतातील कापूस सोयाबीन ही पिके खरडून गेली होती शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे बहात्तर तासाच्या आत तक्रार देऊनही अद्यापही महागाव तालुक्यातील हजारो शेतकरी यांच्या शेतातील पंचनामे झाले नाही वीस दिवस झाले अजूनही हजारो शेतकरी पंचनामेपासून वंचित आहे विमा कंपनीकडून अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाही पीक विमा कंपनीकडे पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे